सेवेसाठी निवडलेला विषय हा मानवी जीवनामध्ये शरीर आणि आत्मा या दोन तत्वांचं संमेलन या जीवनामध्ये जेव्हा चालतं तेव्हा आत्म्याचं तत्व आणि शरीराचं तत्व या दोघांचं चिंतन या जीवनात स्वतंत्र परिणाम करतं. हे शरीर जरी पार्थिव असलं जरी ते पंचतत्वांचं असलं तरी शरीराला सुद्धा स्वतःची एक मागणी आहे आणि ज्याची शरीराची मागणी वाढते त्याचं वर्तन बदलतं आणि म्हणून शरीर सुद्धा काय मागणी करतं तसं आत्मा हा एक ऊर्जावान सजीव अंश आहे. तो अनादि अनंत आहे, त्याला अंत नाही, आत्मा मरत नाही, हे आपण बऱ्याच प्रवचनात ऐकलं. पण जे मरतं जे जातं ते शरीर जरी जाणार असलं जरी निर्जीव पार्थिव असलं तरी ते सुद्धा स्वतःची मागणी घेऊन असतं. आणि मग त्याची मागणी काय हे जर आपल्याला कळलं तर आपल्याला आपल्या मागण्या आणि शरीराच्या मागण्या याच्यातला भेद कळतो. आणि म्हणून एका ऋषींनी एका संदर्भातील श्लोकामध्ये एक चिंतन सांगितलं की हे शरीर काय मागतं. शरीरे जायते नित्या वांछाम नृणाम चतुर्विधा भुभुक्षाच पिपासा सुषुप्ता सुरत स्पृहा. आता थोडं संस्कृत आहे. आज आपण ज्यांच्या शेवटचा निरोप घेण्यासाठी जमलेला जसे कैलासवासी आमचे मामा रंगनाथराव गवळी पोखर्डीचे मूळचे आणि सध्या अनेक वर्षापासून नगर शहरात वास्तव्याला आणि 27 तारखेला या इह लोकाची यात्रा संपून परलोक प्रवासाला निघालेत आणि त्यांचा आज हा शेवटचा निरोप देण्याचा कार्यक्रम त्यानिमित्त ठेवलेल्या या प्रवचन सेवेमध्ये त्यांच्या 3 मुलांनी त्यांच्या उत्तर कर्मासाठी केलेली ही निष्क्रियाविधीची पूजा आणि त्यानिमित्त ठेवलेलं हे प्रवचन. हा श्लोक ऋषी संहितेमध्ये फार एक तात्विक प्रभाव टाकणारा श्लोक आहे. शरीरे जायते नित्या वांछाम नृणाम चतुर्विधा बुभुक्षाच पिपासा सुषुप्ता सुरत स्पृहा. याचा अर्थ काय, मराठी अर्थ काय? संस्कृत खूप सुंदर आहे, संस्कृत खूप तात्विक आहे, संस्कृत खूप प्रभावी आहे, पण आम्हाला येतच नाही तर काय करणार. अनेक वेळा असा आपला संभ्रम आहे की आपोआप होतो, आपोआप जगात काहीच होत नाही. अज्ञानात माणसाला दुःख आहे, ज्ञानात माणसाला सुख आहे, पण ते ज्ञानच नाही. काही वेळा फक्त धार्मिक कार्यक्रमाचा सोपस्कार आपण पूर्ण करतो, त्या धर्मतत्वांचा अभ्यास करत नाही, त्याचा अर्थ जाणून घेत नाही आणि म्हणून आमच्या आयुष्यातलं दुःख कमी होत नाही. खरं तर हे सगळे धर्मविधी, हे पूजापाठ, हे कर्मकांड, हे यज्ञयाग, हे सगळे कशासाठी दिले? हा एक शास्त्रीय उपक्रम आहे माणसाचं कल्याण करणारा, माणसाला आनंद देणारा, माणसाचं दुःख निवारणाचा उपाय म्हणून हे सगळं कर्मकांड जोडलेलं आहे. काही लोक याला अंधश्रद्धा म्हणत असतील, काही लोक याला थोताण म्हणत असतील, काही लोक हा ठराविक समाजाने चालू केलेला धंदा म्हणत असतील, पण हे सगळं त्याच्या त्याच्या कमजोर बुद्धीने निघालेला निष्कर्ष असेल. सत्य हे की धर्म ज्या विधी सांगतो, जे धार्मिक विधी आहे, ते एक शास्त्रीय पद्धत आहे मानवी दुःख निवारणाची. आणि म्हणून असाच हा विधी ज्या घरात ज्या परिवारात त्याचा एखादा आप्तजन, मग कोणाची आई, कोणाचा वडील, कोणाचा मामा, कोणाचा काका, जेव्हा या इहलोकातून कायमचा जातो, आपला त्यांच्याशी असणारा सहवास, संबंध आणि सहयोग, त्यांचं आपलं असणारं दृढ नातं, रक्ताचं नातं, प्रेमाचं नातं, लोभाचं नातं, अचानक त्याचा विरह आपल्याला सहन होत नाही,
आणि आपण अत्यंतिक दुःखात जातो. हे दुःख अपरिमित असत, डोंगरा एवढं असत, आपल्या समोर अंधकार उभा राहतो. करता करिता माणूस जेव्हा आपल्यातून जातो तेव्हा आपल्याला समोर काही व्यवस्था पर्याय नसतो. तर धर्म ही अशी शाश्वत प्रणाली आहे की अशा दुःखदायक प्रसंगात सुद्धा माणसाला पुन्हा पूर्वपदावर येण्याचा मार्ग या कर्मकांडातून जोडलेला आहे. म्हणून या दशक्रिया विधीच्या पूजापाठाला केलेलं पिंडदान, त्याला झालेला काकस्पर्श, त्याला दाखवलेलं निवेदन, त्या निमित्तानं आपण केलेला पिंडाला अर्पण केलेलं आपलं सर्वस्व हे दुःख निवारणाचं सर्वात उत्तम माध्यम आहे हे जगात सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून आज या भौतिक जगतात रममान असणाऱ्या गतिमान युगात धावणाऱ्या माणसाने सुद्धा धर्मातलं सगळं सोडलं, कोणाच्या घरात पूजा पाठ होतो का नाही हे त्यांनी त्यांनी बघावं, देवदेव कोणाच्याकडे चालतो का नाही चालतो त्यांनी त्यांनी बघावं. जो सधन आहे तो पैशात गुंतलेला आहे, जो निर्धन आहे तो पूजेत गुंतलेला आहे, त्याला वाटतं आपण पूजा केली म्हणजे आपलं धन मिळेल, असा काहीतरी उलटा प्रयोग समाजात चालू आहे. माणसाच्या नवीन पिढीमध्ये या कर्मकांडापासून दूर जाण्याचा प्रभाव वाढलेला आहे. देवाचं राज्य याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आमचं राज्य याच्यावर आमचा विश्वास वाढत चाललेला आहे. या दुर्दैवी प्रसंगात सुद्धा अजूनही माणसं सुखदुःखात एकत्र जमतात. कुणाच्या परिवारात जर कुणाचा आप्तजनाचा देहांत झाला तर त्याच्या अंत्यविधीला, त्याच्या सावडण्याला, त्याच्या दशक्रियेला, त्याच्या तेराव्याला, त्याच्या श्राद्धाला लोक अजून जमतात. हे या धर्माचं भाग्य आहे. त्याचं उत्तर असं आहे की या निमित्ताने हे दुःख निवारण होण्याचं साधन उपलब्ध करून दिलं जातं आणि निश्चितपणे याचा परिणाम त्या मानवी जीवनाच्या सुरळीत घडीला परत एकदा सुरळीत करण्याकडे केला जातो. सज्जन हो, आजचं चिंतन जे सांगतोय आपण ते या ऋषींच्या श्लोकाचा अर्थ आहे. शरीर तुमचं असेल, माझं असेल, जनावरांचं असेल, सज्जनाचं असेल, दुर्जनाचं असेल, हुशार माणसाचं असेल, अडाणी माणसाचं असेल, पैलवानाचं असेल, एखाद्या कृषी माणसाचं बारीक माणसाचं असेल, हे शरीर त्याच स्वतःच चार मागणी पत्र रोज आपल्यापाशी सादर करत असत. जसं आपण आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर आपण रोज मागतो, रोज मग द्या मला, द्या मला, द्या मला. तसं शरीर आपल्या आत्म्याला या चार गोष्टी रोज मागत. पहिली गोष्ट बुभुक्षा, याला भूक लागते, या शरीराला भूक लागते, ती नित्य लागते. असं नाही की एखाद्या डिझेलच्या टाकीमध्ये डिझेल भरून ठेवलं महिन्यावरती परत टाकी याची गरज लागली नाही. याला किती खाऊ घातलं, याला समजा सकाळी दोन टायमध्ये जीव घातलं तरी आज संध्याकाळच्या वेळेला याला भूक लागणारच. याला जी सवय लागलेली आहे ना, याला तीन टायमाची सवय लावली तर हा तीन टाईम मागत राहतो. मग असं कधी होत नाही की आपण एका टायमाला समजा जास्त जेवलो तर दुसऱ्या टायमाला आपल्याला असं वाटतं की आपल्याला गरज नाही. शरीर एकदा त्याला सवय लागली त्याचं वेळापत्रक ठरलं की त्याच्या शरीरात असणारा अग्नी आपोआप प्रदीप्त होतो आणि त्या ठराविक वेळेला त्याला भूक लागणारच, ठराविक वेळेला त्याला तहान लागणारच. बुभुक्षा, पिपासा, तहान. आता या दोन शब्दामध्ये फक्त तहान आणि भूक हे दोन शब्द फक्त पोटाच्या या अन्न साठवण्याच्या क्रियापुरती मर्यादित नाहीये. ही भूक जशी पोटाला आहे तशीच भूक आमच्या इंद्रियांना पण आहे. आमचे इंद्रिय भुकेलेले असतात. डोळ्याला पाहावंसं वाटतं, गाण्याला ऐकावंसं वाटतं, जिभेला चविष्ट पदार्थांचं आकर्षण असतं, त्वचेला मऊ पदार्थांचं सुरक्षित आनंद घेण्याचा मोह होतो. हे सवयी प्रत्येक इंद्रियाला सुद्धा तहान भूक आहे. ही तृष्णा फक्त टाळूला लागत नाही, तृष्णा ही इंद्रियांची एक आकर्षित करणारी विषयाची आसक्ती आहे. आणि मग या तहान भूकेमुळे माणसं आसक्त होतात. आसक्त
एकदा का माणसं आसक्त झाले की त्यांना मोह माया आपोआप चिकटते. एकदा का त्यांना मोह माया चिकटली की त्यांचा व्यभिचार वाढत जातो. मग त्यांच्यासाठी क्रोध, वासना, द्वेष, मत्सर हे सगळ्या गोष्टी आपोआप अनायास त्याला चिकटतात. या दोन गोष्टींच कोडं त्याला सुटता सुटत नाही. सगळ्या जगावर विजय मिळवणाऱ्या माणसाला आपल्या तृष्णेवर आणि आपल्या भुकेवर विजय मिळवता येत नाही. आणि मग तो राजा असला तरी स्वतःला अपयशी पराजयी समजतो. अरे काय माझं शरीर मला ताब्यात ठेवता येत नाही, माझे इंद्रिय मला ताब्यात ठेवता येत नाही. म्हणून सगळ्या विजयात मोठा विजय कोणता? जसा आपण गल्लीपासून सुरू केला, वॉर्डाच्या मेंबर पासून तर युनोच्या अध्यक्षापर्यंत आपल्याकडे पद आहे. मग सगळ्यात भारी समजा आपण म्हणतो भारताचं सगळ्यात सर्वोच्च पद कोणतं? तर पंतप्रधान. जगाचं सर्वोच्च पद कोणतं? अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष. सगळ्या देशांचं म्हणून सर्वोच्च पद कोणतं? युनोचा अध्यक्ष. या सगळ्यांच्या विजयापेक्षा परमार्थामध्ये सांगितलंय इंद्रिय जय हा सगळ्यात मोठा विजय आहे. ज्याला इंद्रियाचा वर विजय मिळवता आला तो सगळ्यात मोठा विजयी झाला. आणि म्हणून तर भगवान महावीर असतील, भगवान गौतम बुद्ध असतील, किंवा आमचे छत्रपती शिवाजी महाराज असतील, किंवा आमचे स्वामी रामदास असतील, किंवा आमचे संत शिरोमणी सावता महाराज असतील, यांना काय कुठे निवडणुकीत पद मिळाली नाही? हे कुठे असे लढाया माणसाशी माणसाच्या लढाया करत बसले नाही. यांनी विजय मिळवला तो आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला, आपल्या शरीरावर ताबा घेतला, आपल्या इंद्रियावर ताबा घेतला आणि आसक्तीपासून दूर झालेली त्यांची इंद्रिय त्यांच्या ताब्यात राहिली. एखादी संस्था ताब्यात ठेवणं सोपं आहे, पण या शरीरातल्या संस्थेवर ताबा मिळवणं सगळ्यात अवघड आहे. कारण या संस्था तुम्हाला परिवर्तित करतात. आणि मग आमचा परमार्थ सांगतो की तुम्ही संस्था परिवर्तित करा, तुम्ही परिवर्तित होऊ नका. आता थोडस अवघड प्रश्न आहे, याच स्पष्टीकरण आम्हाला करण्याची गरज आहे. दोन मुद्दे सांगितले, भुभुक्षा, पिपासा, सुषुप्ता. तिसरा मुद्दा आहे सुषुप्ता, झोप आहे, आरामाची गरज आहे, विश्रांतीची गरज आहे. बराच वेळ पाहून पाहून डोळे थकतात, बराच वेळ ऐकून ऐकून कान थकतात, बराच वेळ बोलून बोलून घसा थकतो, बराच वेळ काम करून हातपाय थकतात. या संपूर्ण शरीरातल्या यंत्रणेला नित्य विश्रांतीची गरज आहे, नित्य विश्रांतीची. आणि म्हणून झोप हा जगातल्या सजीवांचा अविभाज्य भाग आहे. मग तो वनस्पतीला आहे. जेव्हा सूर्यास्त होतो या वनस्पतीची पानं आपोआप झोपलेली असतात. जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा ती जागी होतात. आता आपण केलेल्या निसर्गावरच्या अत्याचारामुळे वनस्पतींना सुद्धा धोका निर्माण झालाय. जिथे फार मोठे मोठे हायमॅक्स लावलेले असतात, जिथे उजेडांचा तीव्रता असते, तिथल्या वनस्पतींची वाढ दुष्परिणाम झालेली दिसते. कारण त्या वनस्पतींना झोप नाही. कारण झोपण्यासाठी असणारी नैसर्गिक परिस्थिती त्यांना आम्ही ठेवत नाही. आम्ही 24 तास त्यांना उजेडात आणि प्रकाशात ठेवतो. त्याच्यामुळे त्यांचं प्रकाश संश्लेषण 24 तास चालू राहिल्यामुळं त्यांच्या अवयवांवर, त्यांच्या पंचांगावर त्याचा परिणाम होतो. सज्जन हो, माणसाचं तसंच आहे, याला विश्रांतीची गरज आहे. मग तास, 2 तास, 3 तास, 4 तास, 5 तास त्याच्या त्याच्या शरीराच्या सवयीप्रमाणे याला नित्य विश्रांतीची गरज आहे. तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असल्या कारणामुळं, तुमच्या मोहापायी, तुमच्या स्वार्थापायी, तुमच्या धनाच्या लोभापायी, तुमच्या सत्तेच्या आकर्षणापायी याच्या झोपेला जर मोडलं तर हे शरीर बिघडतं. आम्ही आजकाल एक शब्द नेहमी ऐकतो, आजकाल रोग वाढलेत, माणसाच्या तब्येती खराब झाल्यात, नवनवीन रोग माणसाच्या अंगात घुसलेत, डायबिटीसचं प्रमाण वाढलंय, ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढलंय, अटॅकचं प्रमाण वाढलंय. हे काय देवानी वरून एखादी स्कीम नाही चालू केली, माणसं चुकले. माणसाने निसर्गाचं चक्र सोडून दिलं, माणसाने स्वतःचं चक्र तयार केलं. माणूस म्हणला मी रात्री 12 ते सकाळी 6 काम करीन, निसर्गाचा नियम आहे.
की रात्री भूत जागे राहतात, माणसं झोपतात. आता आम्ही भूतासारखे रात्री जागायला लागलो तर देव तरी काय करणार आहे? चालले आपल्या मुलीने, आता चांगला माणूस होता, त्याला अटॅक आला. का आला अटॅक? नाही म्हणले त्याचं पथ्य पाळलं नाही. आता पथ्य कशाला म्हणतात हेच माहित नाही आम्हाला. पथ्य याला म्हणतात की निसर्गाच्या नियमाप्रमाणे तुमचं चक्र तयार करा. जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा तुमचं काम चालू करा, जेव्हा सूर्यास्त होईल तिथून पुढे तुमची कामं कमी करा. आम्ही उलट करतो, आम्ही दिवसा झोपतो रात्री काम करतो. या उलट्या चक्रामुळं आमचं आरोग्य धोक्यात आलं, सुषुप्ता. आणि चौथी गोष्ट या तत्वात सांगितली की जे शरीर जिवंत आहे, ज्याचं त्याचं शरीर या चौथ्या गोष्टीची मागणी करत, त्याचं नाव आहे सुरत स्पृहा. आता हे शब्द थोडा सेन्सिटिव्ह आहे, तांत्रिक आहे. याचा मराठी अर्थ सांगण्यापेक्षा वासना माणसाला आयुष्यात या शरीरामुळं निर्माण होते. हे शरीर आहे म्हणून वासना आहे. या वासनेला, या माणसाला आकर्षित करण्याची सवय आहे. आणि एकदा का माणसं या वासनेच्या अधीन झाले, त्याला आपण मराठीमध्ये आपल्या पेपरमध्ये नेहमी शब्द येतात वासनांध, वासनांध. आता आंधळ्याचे बरेच प्रकार आहेत. काहींना डोळ्यांनी दिसत नाही म्हणून आंधळे आहेत, काहींना दिसत असून न दिसल्यावानी करते ते आंधळे आहेत. पण या शब्दात एक वेगळा अर्थ सामावलेला आहे, वासनांध. वासनेने जो आंधळा झाला त्याला काही दिसतच नाही, त्याला मर्यादाही कळत नाही, त्याला लहान मोठंही कळत नाही, त्याला समाजही कळत नाही, त्याला कायदे कळत नाही, कानूनही कळत नाही, काहीच नाही. तो फक्त आंधळा असतो. कशाचा असणार असतो? वासनेने आंधळा झालेला असतो. मग अशा आंधळ्याला काहीच कळत नाही, तारतम्य नाही, कुठं बसतोय, काय करतोय, कुणाला त्रास देतोय, कुणाला काय करतोय, याचा विचार त्याच्या डोक्यात राहत नाही. आणि मग त्या वासनांध ताकतीला आमच्या समाजात एक अराजकता माजवण्याची ताकद आहे. समाज जो विचित्र मार्गाने या जीवनात आपण पाहतो, जाणतो, काही लोक विचित्र वागतात, चुकीच्या गोष्टी घडतात, चुकीची कामं करतात, हे सगळे वासनांध या दृष्टीचं लक्षण आहे. आणि म्हणून सज्जन हो, आजच्या प्रवचनात शरीराचे दोन भाग लक्षात घ्या, एक स्थूल देह आणि एक सूक्ष्म देह. जसं एखादं नवीन विषय आता सगळ्यांना माहीत झाले, आजकाल प्रत्येक गोष्ट ऑनलाईन झाल्यामुळं घेण्याला सुद्धा आजकाल कॉम्प्युटर माहिती झालं. पूर्वी लोक जे अंगठेबहादर होते त्यांना सुद्धा आता कॉम्प्युटरवर अंगठा द्यावा लागतो. आता काय हाताला शाई लावायचं काम बऱ्याच ठिकाणी पण झालं. आता काय लागतं? डायरेक्ट एखाद्या बायोमेट्रीला थंब लावावा लागतो. म्हणजे कुठे कॉम्प्युटर कसा चालतो हे थोडंफार का होईना आपण पाहिलेलं आहे. कॉम्प्युटरचे जसे दोन भाग आहेत, एक सॉफ्टवेअर आहे आणि एक हार्डवेअर आहे. नुसतं सॉफ्टवेअर काही कामाचं नाही, नुसतं हार्डवेअरही काही कामाचं नाही. एखाद्याकडे फार मोठा कॉम्प्युटर आहे आणि त्याच्यात सॉफ्टवेअर नाही आहे, तो कॉम्प्युटर चालू केला की नुसतं टी व्ही लागल्यासारखा दिसतो. मग लोक म्हणतात येत काय करायचं मला, याच्यामध्ये मला एक माहिती भरायची. तो म्हणला याच्यात भरता येणार नाही कारण याच्यात सॉफ्टवेअर नाही. मग ज्याच्याकडे सॉफ्टवेअर आहे, एखादी सी डी आहे, एखादं चिप आहे किंवा एखादं सॉफ्टवेअरचं स्टोरेज असणारं, साठवण असणारं एखादं तत्व आहे, तर त्या माणसाला ती सी डी दिली आणि त्याला म्हणलं की सी डी आहे ही तुझ्या लग्नाची कॅसेट आहे. आता ती कॅसेट दिली त्याच्या हातात की सर हो लग्न झालं एकाचं, त्याने शूटिंग करायला माणूस लावला, 4000 रुपये सुपारी दिली आणि त्या माणसाने एक महिन्यानंतर एक कॅशेट आणून दिली. मला यावं कितीला लग्नाची कॅशेट, कॅशेट बघून काय त्याला बायको दिसणार आहे, माऊली दिसणार आहे. तो काय म्हणला, अरे तुझ्या लग्नाची कॅशेट आहे. म्हणलं कॅशेट तर भारी आहे, भारी हलकी काय करतो. त्या कॅशेटचा उपयोग कधी होईल? जेव्हा त्याच्यामध्ये एखादं यंत्र आणील, एखादं कॉम्प्युटर घेईल, त्या कॉम्प्युटरमध्ये ती सीडी घालील, तेव्हा त्या सीडीचा उपयोग आहे. कारण नुसती सीडी घेऊन लोकांना दाखवली होते माझ्या लग्नाची सीडी आहे, तेव्हा काय दाखवा याच्यात कसं पाहायचं. नुसतं सॉफ्टवेअर जगात काम करत नाही, नुसतं हार्डवेअर घरात असून एखाद्या घरातला मोठा कॉम्प्युटर आणला. आता जितके मोठे डबे तेवढे स्वस्त आहे बघा बरं कॉम्प्युटरमध्ये. जेवढा मोठा कॉम्प्युटरचा आकार,
तेवढी त्याची किंमत कमी असते, कारण त्याचं सॉफ्टवेअर बारीक असतं. आणि जेवढा कॉम्प्युटरचा आकार छोटा तेवढी त्याची किंमत मोठी असते. 1 लाखाचे कॉम्प्युटर उभे एका हाताच्या छोट्या पाया हातावर तळव्यावर बसतील एवढे असतात, कारण त्याचं सॉफ्टवेअर मोठं असतं. म्हणजे शेवटी त्या हार्डवेअरचा आकार किती आहे याची किंमत होत नाही जोपर्यंत त्याच्या सॉफ्टवेअरचा विकास होत नाही. तसं शरीर सुद्धा या दोन यंत्रणेमध्ये तयार होतं. एक आहे सॉफ्टवेअर की ज्याला आपण सूक्ष्म देह म्हणतो, ज्याला आत्मा मन चित्त बुद्ध अहंकार, या सॉफ्टवेअरचा या जीवनाचा अर्थ समजून घ्या. आणि हार्डवेअर म्हणजे हे आपण जे शाळेत शिकतो, शरीराला 6 अंग असतात, 1 डोके 2 हात 2 पाय आणि धड, या षडांगाचं शरीर ज्याला आपण मेल्यानंतर जाळतो हे आमचं हार्डवेअर आहे. आम्ही शरीर जाळतो, माणूस जाळू शकत नाही. आपण म्हणतो माणूस जळाला, माणूस कधी जळत नाही. तो माणूस म्हणजे कोण असतो, त्याच्यातलं सॉफ्टवेअर असतं. ते सॉफ्टवेअर निघून जातं, ते सॉफ्टवेअर कुठेतरी दुसरीकडे जातं. एक तर ते कायमचं मुक्त होतं किंवा कुठेतरी कॉपी पेस्ट केलं जातं. म्हणून आपण या तत्वाला धार्मिक भाषेत समजून घेण्यासाठी या श्लोकातून निर्माण होणारा अर्थ आणि त्याचा परिणाम आमच्या जीवनावर काय होतो हे पाहण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून कोणताच माणूस जन्मतः नालायक नसतो, जन्मतः पापी नसतो, जन्मतः दुर्जन नसतो, जन्मतः अलकट नसतो, जन्मतः स्वार्थी नसतो. जन्मतः माणसाला ही बुद्धी नसते, पाप बुद्धी जन्मतः कोणालाच नसते. सगळी माणसं ही देवाची अवतार. म्हणून तर आपण जन्म झाल्यानंतर जे मुलगा येतो ना जन्माला, त्याला देव म्हणतो. कोणाला देव म्हणतो, जन्मलेल्या बाळाला. देव म्हणजे काय, की ज्याला अजून स्वार्थ चिटकला नाही, ज्याला अजून पाप चिटकलं नाही, ज्याला अजून दुष्ट भावना नाही, अशा निष्पाप जीवाला, अशा निष्पाप तत्वाला देव असं म्हणतो. मग असं निष्पाप तत्व कुणापाशी असत? आमच्या सगळ्यांचा जन्म झाला तेव्हा आम्ही देव म्हणून जन्माला आलो. पण जसजसे मोठे व्हायला लागलो तसतसे आमचे देव बारीक बारीक राहत चालले आणि आमच्यातले राक्षस मोठे झाले, आमच्यातल्या वाईट गोष्टी वाढत चालल्या, आमचा अहंकार वाढला, आमची बुद्धी स्वार्थी झाली, आमच्या भावना दुष्ट झाल्या, आमचं वर्तन पापी झालं, आमचं कर्म चुकायला लागलं. का? कारण आमच्यातला देव झोपायला लागला आणि आमच्यातला राक्षस जागा झाला. आता देव आणि राक्षस हे काही स्वतंत्र अवतार नाही. आपल्याकडे फार मोठा गैरसमज आहे की राक्षस म्हणजे आपण ज्याला आपल्याकडे साध्या आपल्या समाजात जेव्हा चर्चा होते, एखादा माणूस जरा धुप्पाड असेल, एखाद्या माणसाचं वजन जास्त असेल तर आपण त्याला काय म्हणतो, हा राक्षसासारखा आहे. आणि एखाद्याचं वजन कमी असेल पण त्याची बुद्धी तल्लक असेल, त्याचा विचार श्रेष्ठ असेल तर आपण त्याला देवत्वाची संज्ञा देतो. बरोबर का? हा एक सामाजिक आपल्याकडे असणारा एक पॉइंट आहे. पण तत्व काय सांगतं की राक्षस आणि देव हे दोन्ही आपल्या बरोबरच आहेत. यांच्याशिवाय आपलं या देहाचं सरकार चालतच नाही. आपला देह जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत एक तर याच्यात असतो किंवा त्याच्यात असतो. या दोन पैकी एका प्रक्रियेत आपण सदैव असतो, कारण माणसाचं स्वतःचं वेगळं तत्व काहीच नाहीये. जे चांगलं तत्व आहे ते देवाचं आहे, जे वाईट तत्व आहे ते राक्षसाचं आहे. माणसाचं काय, माणूस या दोघांपैकी एखाद्या सगळा असतो, काय चांगल्या बाजूने तरी असतो किंवा वाईट बाजूने तरी असतो. त्या दोन्हीतून माणूस मुक्त कधीच होत नाही. आणि म्हणून आपण सदैव सदैव चांगलं वागावं, आपल्या हातून सत्कर्म घडावं, आपला विचार कायम चांगला असावा, आपल्याला कायम चांगलं आठवावं, आपल्याकडून नेहमी चांगलं घडावं असं प्रत्येकाला वाटतं पण घडत नाही. याचं कारण आहे हे शरीर. हे शरीर या चार मागण्या आपल्यापाशी करतं, शरीर हट्ट धरतं. मग या शरीराचा हट्ट पुरवण्यासाठी आपण आपल्या जीवनात आपल्या स्वतःचे असणारे तत्व बाजूला ठेवतो आणि या शरीराचे चुसले पुरवतो. मग हे नियम तोडतो, मग आम्ही भ्रष्ट होतो, आम्ही पापबुद्धी जातो. का? या चार गोष्टी आम्हाला या शरीराच्या पूर्ण करायच्या असतात. मग आता सज्जन हो, एक वाक्य लक्षात घेण्याची गरज आहे.
या चार गोष्टी पासून आपण जर बिघडत असू तर या चार गोष्टीला ताब्यात ठेवण्याचा मार्ग कोणता आहे? आता थोडासा प्रश्न स्वतःच्या स्वतःला विचारा की मला भूक सहन होत नाही, मला तहान सहन होत नाही, मला झोप सहन होत नाही.